सुप्रभात. सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता वसुंधरा देवी ही त्या माणसाला पाण्यात बुडून मारायला तयार झालेली असते. ते म्हणते की तुला माहीत आहे का तू आज काय केलं असते? अरे मी त्या अधिराजच्या श्रद्धांजलीचं भाषण बी लिहिलं होतं, पण तुझ्यामुळे आज तो वाचला, म्हणून तुला मी काही जित्ता सोडत नाही. त्याच वेळेला आता रावसाहेब म्हणतो की अहो आईसाहेब, तो मरल की त्याला सोडा. त्याच वेळेला वसुंधरा देवी म्हणते की त्याला मारायचंच आहे, म्हणून तर असं पाण्यात धरून ठेवलं आहे. आता ती पाण्याच्या टोपामध्ये त्याचं डोकं डुबवते आणि त्यानंतर त्याचा श्वास जेव्हा सुटतो तेव्हा ती त्याला सोडून देते आणि नंतर तो माणूस आता मेलेला असतो. त्यानंतर आता रावसाहेब म्हणतो की मेला की तो? मग वसुंधरा म्हणते की बेस्ट झालं, हेच तर आपल्याला पाहिजे होतं. त्या गुरुजींना फोन कर आणि पुन्हा बोलाव म्हणा, पूजा करायची आहे पापातून मुक्त होण्यासाठी. आणि त्यानंतर मग रावसाहेब म्हणतो की चल पिंट्या, आधी याचा बंदोबस्त करू. मग तिथे आता ईशान हा वसुंधराला फोन लावतो आणि म्हणतो की पावनीसोबत मी अधिराजचं रक्षण करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये चाललो आहे. आता हे ऐकल्यानंतर वसुंधरा म्हणते की काय हे सगळं काय, आपल्याला तर त्याला मारायचं आहे पण तुम्ही त्याचा बॉडीगार्ड म्हणून चालले. तेव्हा तो म्हणतो की हो खरं, चक्क पावनीच मला त्याचा बॉडीगार्ड म्हणून घेऊन चालली आहे. तिला काय वाटतं आहे की मी अधिराजचं रक्षण करणार आहे, तिला कुठं माहिती आहे की अधिराज हा माझ्यामुळेच खपणार आहे. ते तर होणार उलटच. तेव्हा मग आता लगेच वसुंधरा म्हणते की हे काम बेस्ट झालं, खरंच तुम्ही म्हणजे ना अगदी भारीच आहात. मी तुम्हाला हुकमाचं एक काम म्हणते ते उगाचच नाही, खरंच चांगलंच काम कर आता आणि तिथं बारकाईने लक्ष ठेवा आणि त्या अधिराजचं रक्षण करता करता त्याला गपचूप काटा काढून मोकळं करा, असं म्हणून आता ती फोन ठेवते. नंतर ईशान आतमध्ये येऊन बसतो आणि म्हणतो की हे ऑफिसचं काम म्हणजे आय टेल यू संपतच नाही, चल पाहुणे आता पण निघूया, असं म्हणून तो पाहुणीसोबत आता हॉस्पिटलमध्ये जायला निघतो. त्यानंतर आता इथे नित्या ही हॉस्पिटलमध्ये असते आणि ती अधिराजला बाहेरूनच बघत असते, अधिराजवर लक्ष ठेवून असते. मात्र तिचा जीव खूप तळमळत असतो, तिला खूप त्रास होत असतो. त्यानंतर मग आता ती तिथून बाजूला येते, समोरच तिला आता ईशान आलेला दिसतो. त्याला ती विचारते की तू इथं काय करतोयस? तेव्हा तो म्हणतो की मी इथे अधिराजचं रक्षण करायला आलेलो आहे. तेव्हा मग नित्या म्हणते की काय गरज आहे तुला, कोणी बोलवलंय? पावनी म्हणते की मी बोलवलंय त्याला इथं अधिराजचं रक्षण करण्यासाठी. माझं तुझ्यावर अजिबात पण विश्वास नाही आणि मला तुझ्यावर विसंबून राहण्याची गरज नाही. ज्या व्यक्तीने अधिराजचं हे दशा केली त्याला तर मी सोडणार नाही, पण हे सगळं तुझ्यामुळेच होतं आहे मला माहीत आहे, म्हणूनच मी इथं याला बोलवलं आहे आणि तुझी इथं आता मला काही बी गरज नाही, त्याच्यामुळे तू आता इथून निघालीस तरी चालेल. आणि हे बघतेस काय तोंड डोळे मुठे करून, चल इथून निघ, असं ती तिला ओरडते. आणि त्यानंतर डॉक्टर बाहेर आल्यावर विमल डॉक्टरला जाऊन विचारते की डॉक्टर माझ्या राजा ठीक आहे नवं? तेव्हा डॉक्टर म्हणतात की अजूनही काहीही सांगता येत नाही, 48 तासांमधले 12 तास तर निघून गेलेले आहेत, पण हवा तसा पेशंटचा अजूनही काही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स नाही, म्हणून मला आता काही सांगता येणार नाही आणि हवी तशी रिकव्हरी झालेली नाही, असं आता डॉक्टर म्हणतात. आणि म्हणतात की बघूया आता पुढे काय होतं ते, असं म्हणून ते बाजूला निघून जातात. आणि तिथे आता विमलला टेन्शन येऊ लागतं. विमल आता चक्कर येऊन खाली पडणार तितक्यातच पाहुणी तिला वाचवते. पाहुणी सावरत म्हणते की अगं आई शांत हो. तेव्हा मग आता विमल जोरजोरात आई मुकळून रडू लागते. ती म्हणते की देवी आई, हे समजा काय करतेस तू माझ्या लेकरासोबत? तूच तर त्याच्या पाठीशी नेहमी धावून जातेस ना, आणि आज माझ्या लेकरावर हे कुठलं संकट आणलंस तू? आज काय वेळ आणलीस तू? धावून ये माय, धावून ये, हात जोडते तुझ्यामुळं माझी पदर पसरते, पण माझ्या लेकाला लवकर बरं कर तू, त्याला अशा अवस्थेत आम्ही नाही बघू शकत. असा पहाडासारखा माझा लेख आज मृत्यूशी झुंज देतोय. सावर माय सावर, तुझीच आशा आहे आम्हाला. आणि देवी आई, जर तू माझ्या पोराचा प्राण परत आणला नाहीस तर ही आई इथे जिवंतपणेच समाधी घ्यायलाही तयार आहे, असं सगळं ती म्हणते. आणि हे ऐकल्यावर आता नित्याच्या डोळ्यात पाणी येऊ लागतं आणि ईशान पण ते सगळं बघत असतो. त्यानंतर ती खाली बसते आणि तिथल्या तिथं बसून ती आता जोरजोरात रडत असते. पाहुणी ही विमलला सावरत असते. त्याच वेळेला नित्याला आता जोगतिनीने सांगितलेल्या सगळ्या गोष्टी आठवतात. नित्याला जोगतिनीने सांगितलेलं असतं की इथं येणं हे तुझ्या कर्मातच लिहून ठेवलेलं होतं. अगं पोरी, हे सर्व पूर्वजन्मीचं पुण्य आहे आणि देवी आईस तुला इथं घेऊन आली आहे आणि तुला या सगळ्यासाठी पुढं खूप संकटांचा सामना करायचा आहे, खूप संकटांना सामोरे जायचं आहे, असं तिने सांगितलेलं असतं. त्यावेळेला नित्या आता स्वतःचा धीर न खचू देता विमलला म्हणते की मावशी घाबरू नका, अधिराजला काही होणार नाही, देवी आईला मी त्याचा जीव परत द्यायला सांगेल आणि ती देईलच अधिराजचा जीव, आणि अधिराजचा जीव परत आणल्याशिवाय मी राहणार नाही, असं नित्या आता तिला सांगते. आणि तिकडून ती आता हॉस्पिटलमधून निघते.
आता तात्या घरी आलेले असतात, घरामध्ये अंधार असतो, तात्या लाईट लावतात, तेवढ्यातच आता सावरी समोरून येते आणि त्यांना मिठी मारून रडू लागते. म्हणते की तात्या, हे समजा काय झालं हो, माझ्या दाद्यासोबत असं काय झालं? तेव्हा मग सावरीला शांत करत तात्या म्हणतात की पोरी गप हो, शांत हो, रडू नको. तेव्हा सावरी म्हणते की कसं शांत होऊ, मला कळत नाही माझ्या दाद्याबरोबर असं काय झालं, आणि मला सांगा ना, त्याला काही होणार तर नाही ना? आणि मला तर वाटतं आहे की ही भीती आपली आपल्या त्या तुम्ही सांगतात अशा गोष्टीतल्या भित्र्या ससासारखी तर नाही ना? असा भित्रा ससा हा व्यवस्थित होईल ना नीट? मला सांगा ना तात्या, सांगा. तेव्हा तात्या म्हणतात की पोरी, मला बी ठाव नाही गं नेमकं हे सगळं काय होत आहे ते, आणि तू सांगतेस तशी आत्ताच माझा भित्रा ससा झाला आहे. मी कोणत्या पण संकटांना तोंड द्यायला तयार आहे, पण स्वतःच्या पोराची अशी अवस्था मी बघू शकत नाही. असा हातातोंडाशी आलेला मोठा मुलगा तो अचानक अशा मृत्यूच्या दाढेत जातो हे पाहून एका बापाला काय वाटतं, त्याचं काहीच काय हेला होतं हे माझं मलाच कळत आहे गं. आणि त्या गोष्टीतल्या शशासारखी, भित्र्या शशासारखी माझी अवस्था झाला आहे. पुढे आकाश कोथळल की आणखी काय होईल हे मला खरंच माहीत नाही, पण त्रास होतो आहे मला या सगळ्याचा. माझ्या लेकाला मी असं नाही पाहू शकत, आणि या सगळ्यात माझी खूप चुकीची आणि घाणेरडी अवस्था होती. देवीने खरं तर माझं आयुष्य त्याला द्यावं, पण त्याच्याबरोबर असं नाही करायला पाहिजे होतं. तेव्हा मग आता सावरी त्यांना रडतच शांत करत म्हणते की तात्या, शांत व्हा, असा स्वतःचा धीर खचू देऊ नका. तेव्हा तात्या म्हणतात की पोरी, माझा धीर आता खचत चाललाय, काय करू मी? पण एक आपली देवी आईवर श्रद्धा आहे, आणि देवी आईच हे सगळं नीट करेल असं मला वाटतंय. आता देवघरात येऊन तात्या देवी आईसमोर हात जोडून म्हणतात की देवी आई, अगं असं करू नकोस, माझ्या लेकराला मृत्यूच्या दाढेतून बाहेर कर, असा त्याचा प्राण हा स्वतःच्या काळजात आणून त्याला जिवंत कर, त्याच्याबरोबर अशी परीक्षा नको घेऊ, आणि तुला हवं तर त्याचा बाप हा त्याच्यासाठी प्राण सोडायलाही तयार आहे, पण त्याची अशी परीक्षा बघू नको. आणि असं म्हणून ते त्याच्यासमोर हात जोडता जोडता तिथेच कोसळून पडतात. त्याच वेळेला आता सावरी तात्यांना म्हणते की तात्या, काय होत आहे तुम्हाला? पण तात्यांना चक्कर आलेली असते आणि ते आता खाली पडलेले असतात. नित्या आता देवीच्या देवळात आलेली असते, बाहेर उभी राहूनच हात जोडून म्हणत असते की तुला मजा येत असेल ना मला बघून, हसत असशील ना माझ्यावर तू, कधीही साधा तुझा प्रसाद मी शिरा म्हणून खाणारी आज तुझ्यासमोर हात जोडून उभी आहे. मला तुझ्याकडे कसं मागायचं हे काही माहिती नाही, पण तूच तर मनातल्या गोष्टी ओळखतेस ना, माणसाच्या मनाची काय घालमेल होते हे तूच ओळखतेस ना. मला अधिराजचा जीव वाचवायचा आहे, मला असं वाटतंय की माझ्यामुळे तो संकटात आहे म्हणूनच त्याचा जीव वाचला पाहिजे, आणि या सगळ्या संकटातून त्याला मुक्त कर, त्याला मृत्यूमध्ये जो अडकला आहे तो मृत्यू त्याच्यापासून लांब कर आणि त्याला जीवनदान दे आई, असं ती हात जोडून आता म्हणत असते. त्याच वेळेला ती म्हणते की याच्यासाठी मी कुठली बी परीक्षा द्यायला तयार आहे. तितक्यातच आता समोरून देवीची जोगतीन येते आणि देवी आईचा उदो उदो असं म्हणत ती तिकडे येते. त्याच वेळेला ताती नित्याच्या कपाळाला भंडारा लावते आणि त्यानंतर म्हणते की तुला इथे देवीनेच बोलावलं आहे पुरी, आता तू त्या पोरासाठी हवी ती परीक्षा द्यायला तयार झाली आहेस ना? तेव्हा आता गौरी तिच्याकडे बघतच राहते. त्यानंतर गौरीला ती म्हणते की तुला मी मागे पण सांगितलं होतं की नियतीच तुला इकडे घेऊन आली आहे, या आमगावामध्ये नियतीच्या खेळाशिवाय तू इकडे येणं शक्य नव्हतं, तुझं पूर्वजन्मीचं जे काम राहिलं आहे ते पूर्ण करण्यासाठी पुरी तू इथे आलीस, असं नित्याला ती म्हणत असते. नित्या त्या गोष्टीचा विचार करतच राहते. पुढे नित्या म्हणते की तू याचा विचार केला आहेस का की तू एका अनोळखी मुलासाठी ही देवी आईची परीक्षा द्यायला का तयार झालीस, का देवी आईचं व्रत करायला तयार झालीस? तेव्हा नित्या म्हणते की हो, हा विचार माझ्या मनामध्ये येतो, पण त्याच्यासाठी एक कारण आहे. मला असं वाटतं आहे की अधिराजचा जीव हा माझ्यामुळे धोक्यात आहे, अधिराजची अशी अवस्था माझ्यामुळे झाली म्हणूनच ह्या व्रतासाठी मी तयार झाली आहे, म्हणूनच हे व्रत मी माझ्या प्राणापलीकडेही करणार आहे. तेव्हा मग देवी आई म्हणते की जाऊ दे, तुला वाटतंय तर ते तसं कारण असेल, पण खरं तर ही देवीची इच्छा आहे, देवीच्याच कृपेने तू इथपर्यंत पोचली आहेस आणि तू त्याच्यासाठी व्रतासाठी तयार झालीस. देवीच्या मनात असल्याशिवाय काही गोष्टी होत नाहीत पोरी, हे सगळं तुझ्या आणि माझ्या डोक्याच्या बाहेरचे विचार आहेत, आणि तुझ्या भाळी जे लिहिलं आहे ते घडल्याशिवाय राहणार नाही. तू व्रताशती तयार असशील तर चल आतमध्ये देवीच्या देवळात चल, असं म्हणून आता ती दोघीही आतमध्ये येतात. त्यानंतर मग आता नित्या म्हणते की काय व्रत करावं लागेल. तेव्हा ती म्हणते की या आमगावात आलीस ते ह्या एका व्रतामुळेच आलेली आहेस तू, हेच पूर्वजन्मीचं तुझं सत्य आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी तुला हे व्रत करावं लागेल. तुला तुझ्या कुटुंबाच्या पुण्याईने हे सगळं पूर्ण करावं लागेल, तुझ्या पूर्वजन्मीच्या कुटुंबाच्या साथीने. तेव्हा मग नित्या म्हणते की माझं कुठलं पुण्य आहे जे अधिराजच्या कामाला येणार आहे? तेव्हा ती म्हणते की आता तुला हे व्रत करावं लागेल, तुला हे देऊळचं देऊळ पूर्णपणे धुवावं लागेल आणि तेही इथे असलेल्या विहिरीच्या पाण्यानं, आणि ते देऊळ तुला धुवायचं आहे ते फक्त सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत, आणि जे देवीचं कुंकू असेल तिची खणा नारळाने ओटी भरायची आहे आणि तेच कुंकू
जाऊन तुला अधिराजच्या कपाळाला लावायचं आहे आणि त्यानंतरच मग तुझं हे व्रत पूर्ण होईल आणि हे व्रत तुला अगदी व्यवस्थितपणे पूर्ण करावं लागेल. जमल ना तुला? तेव्हा मग आता गौरी म्हणते की हो, हे व्रत मी नक्कीच जमवेन. आणि त्यानंतर मग आता गौरी ही देवीकडे बघू लागते आणि त्यानंतर ती आता व्रताला सुरुवात करायला तयार झालेली असते. तर इथे सावरी घाबरलेली असते कारण तात्यांना चक्कर आलेली असते. ती पाणी घेऊन येते आणि तात्यांच्या अंगावर थेंब शिंपडते, मात्र तरीही तात्यांना काही जाग येत नसते. ती आता पूर्ण घाबरलेली असते. ती म्हणते की देवा, आता काय करू मी? तिकडे दादा हॉस्पिटलमध्ये आणि इकडे तात्यांची अशी अवस्था, काय करू देवा, मला खरंच कळत नाही. असं म्हणून सावरी आता बाहेर निघून जाते. त्यानंतर इकडे हॉस्पिटलमध्ये अशीच बसून राहिलेली असते. काय करावं हे तिला काहीही सुचत नसतं. त्यानंतर मग तिथे आता ईशान हा अधिराजवर लक्ष ठेवून असतो आणि अधिराजला आतमध्ये बघत असतो. बाजूला असलेल्या हवालदाराचं त्याच्याकडे पूर्ण लक्ष असतं. ईशान आता विचार करत असतो, एक अशी मला संधी मिळावी त्याच्यामध्ये मी अधिराजला कायमचं ढगात पाठवण्याचं काम करू शकतो आणि त्यावेळेलाच मी अधिराजच्या आत्म्याला कायमची शांती मिळवून देऊ शकतो. इथे राजमा ही झोपलेली असताना अचानक झोपेतून दचकून उठते आणि तिला एक वाईट स्वप्न पडलेलं असतं. तितक्यातच तिथे आता अण्णा येतात. ते म्हणतात, गपोरी राजमा काय झालं? आणि ती पळतच बाहेर सुटते. तेव्हा मग तिच्या मागे मागे अण्णाही जातात आणि ते म्हणतात की काय झालंय पोरी? तितक्यातच समोरून आता तिची सावरीशी धडक होते. सावरी म्हणते की अगं राजमा, कुठं चाललीस तू? तेव्हा राजमा तिला म्हणते की मला अधिराज दादाला भेटायचं आहे. त्याच वेळेला मग आता ती म्हणते की अगं तुला मी काय सांगू. तितक्यात अण्णा येतात आणि सावरीला रडताना बघून विचारतात की काय झालं ग पोरी, अशी रडतेस कशापायी? तेव्हा ती म्हणते की तात्यांना चक्कर आली. मग अण्णा म्हणतात की तू तिकडे जा, आम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टरला घेऊन येतो. तर इथे वसुंधरा ही ईशानच्या फोनची वाट बघत असते आणि म्हणते, ओ ईशान साहेब, लवकर फोन करा की मला आनंदाची बातमी ऐकायची आहे. त्या अधिराजच्या आत्म्याला कायमची शांती मिळाली आणि अधिराज हा ढगात गेला ही बातमी मला ऐकायची आहे, लवकर फोन करा, असं ती म्हणत असते. तर पुढच्या भागामध्ये आता इथे नित्याने व्रताला सुरुवात केलेली असते आणि पाहुणी म्हणत असते की काही झालं तरी हिचं व्रत पूर्ण झालं पाहिजे नाही. आणि इथे हंड्याने पाणी घेऊन जात असताना तिथे चक्कर येऊन गौरी तिथे देवळाच्या बाहेर पडते आणि तिथेच त्यावेळेला राजमा येते आणि राजमा तिला सावरून उठवते आणि गौरी ही पूर्णपणे थकलेली असते. पण मात्र गौरी आता देवीकडे जाऊन तिला हात जोडून म्हणते की आता हे व्रत कसं पूर्ण होणार. तितक्यातच मागून आता माई आलेली असते. देवीने तसं विधिलिखितच करून ठेवलेलं असतं की जुन्या कुटुंबाच्या मदतीनेच गौरीला हे व्रत पूर्ण करता येणार असतं. आणि आता माई ही गौरीच्या मदतीला धावून येणार आणि अधिराजचा जीव दोघीजणी मिळून वाचवणार आणि ते कसं हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.